नमस्कार मित्रांनो, माझं नाव अर्जुन मथुरा विष्णू फुंदे. मी महिंदा या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका छोट्याशा परंतु अतिशय सुंदर या गावामधून आलेलो आहे. तर माझं मी काल जो IBPS SO जो रिझल्ट लागला त्यामध्ये ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर Scale 1 या पोस्टसाठी माझी निवड झाली. माझं प्राथमिक शिक्षण हे महिंदा या गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्यानंतर जे माध्यमिक शिक्षण आहे ते पण माझं संत नारायण महाराज विद्यालय महिंदा येथे पूर्ण केलं. त्यानंतर 11-12 साठी पाथर्डी येथे बाबू जव्हाड महाविद्यालय येथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं. फर्दर माझं BSc ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तळेगाव येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आंबी येथे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर जेव्हा करिअरची जी दिशा सुरू झाली, करिअरचा जो प्रवास सुरू झाला, तो गेले 2 वर्षापासून मी पुण्यात इथे स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करत आहे. जेव्हा मी बँकिंग या क्षेत्राकडे वळलो, मी जेव्हा IBPS साठी SO साठी सिलेबस पाहिला, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही स्पेशली ॲग्रिकल्चर BSc ॲग्रीच्या किंवा ॲग्री क्षेत्रातील मुलांसाठी रिझर्व पोस्ट असते, तेव्हा मी याचा सिलेबस जेव्हा पाहिला तेव्हा प्रिलिम्ससाठी मी सिलेबस पाहिला आणि त्याप्रमाणेच मी प्रिलिम्स चांगल्या गुणांनी क्लिअर केली. कट ऑफच्या भरपूर जास्त मार्कांनी मी प्रिलिम्स क्लिअर केली. मेन्ससाठी पूर्णपणे ॲग्रिकल्चर होतं. ॲग्रिकल्चर माझं बेसिक्स चांगलं असल्यामुळे, चांगला त्यावेळीचा अभ्यास असल्यामुळे मी मेन्ससुद्धा सहज क्लिअर करू शकलो आणि कट ऑफपेक्षा मला चांगल्या मार्जिन मी मेन्स क्लिअर केली. 22 कट ऑफ होता, 27.50 असे मला मार्क्स होते. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी मी पुण्यातच इथे युनिक अकॅडमीचे आणि जवाद काझी सरांचं अतिशय अनमोल असं मार्गदर्शन घेतलं आणि जो आहे 28 फेब्रुवारीला माझा इंटरव्ह्यू इथे पुण्यामध्येच झाला आणि काल SO जो आहे तो रिझल्ट, फायनल रिझल्ट IBPSने पब्लिश केला. नंतर गोष्ट येते रिझल्ट लागल्यानंतर 5 मिनिटात असं आपलं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं नसतं. जो आहे तोच आपण असतो, परंतु जे आपल्या बाजूचं वातावरण असतं, सगळे फोन करतात आणि आपल्या घरचे आई वडील असतील, भाऊ असेल, सगळे नातेवाईक असतील, मित्र असतील, गाव असेल, त्यांच्या डोळ्यात जो आनंद आहे तो आनंद आपल्याला आनंद देऊन जातो. जेव्हा एक पूर्ण आई वडिलांचं जे स्ट्रगल असतं, त्यांनी आपल्यासाठी जे काही आत्तापर्यंत सर्व काही केलेलं असतं, तर माझ्या आई वडिलांनी त्यांचं जीवनच खर्च केलं असं मी म्हणेन. तर यावेळी जेव्हा त्यांच्या डोळ्यात आपण आनंद पाहतो, ही मोमेंटच वेगळी असते. तर मी हे सजेस्ट करेन नवीन जेव्हा कुणीही स्पर्धा परीक्षांच्या दुनियेमध्ये पाऊल ठेवतोय त्या मुलांना, की बँकिंग क्षेत्रांकडे स्पेशल जर आपण पाहिलं तर एक प्रॉस्परस म्हणजे खरं ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्या देशात जर आपण पाहिलं तर फायनान्शियल इन्क्लुजन वाढत चाललं आहे. नवीन नवीन स्कीम्स असतील, टेक्नॉलॉजी असेल, यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन वास्ट होत आहे. नवीन नवीन एरियात ब्रांचेस खुलत आहेत, ओपन होत आहेत. जवळपास दरवर्षी 70,000 जास्त वॅकन्सी बँकिंग क्षेत्रामध्ये निघतात आणि त्यानंतर आपला प्रॉब्लेम असतो पोस्टिंगचा की महाराष्ट्राच्या बाहेर पोस्टिंग येईल. जेव्हा आपण ऑल इंडिया एखाद्या परीक्षेसाठी तयारी करत असतो त्यावेळेस आपण हा मनात विषय ठेवायचा नसतो की आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर पोस्टिंग मिळेल, देशात कुठेही मिळली तर त्यासाठी तयार राहायचं. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातच शक्यतो पोस्टिंग मिळतात सुद्धा, बऱ्याच जणांना मिळलेल्या आहेत. आणि पोस्टिंगचं जे आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर जरी मिळाली तरी एवढासा प्रॉब्लेम नाही आहे, कारण 3-4 वर्षानंतर आपण महाराष्ट्रात येऊ शकतो. ही मोठी बाब बँकिंग क्षेत्रात आहे जी बाकी क्षेत्रात सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकतो. दुसरा प्रॉब्लेम मी फेस करताना पाहतो मुलांना इंग्लिशचा. मी माझ्याबद्दल सांगेल की 12वीला मला 12th फक्त 44 मार्क्स होते इंग्लिशला, म्हणजे कसा बसा मी पास झालो होतो इंग्लिशमध्ये. आणि जेव्हा प्रिलिम्सला जे इंग्लिश होतं तर कट ऑफचं जो इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ जो लागतो त्यापेक्षा मला 5 मार्क जास्त होते इंग्लिशला. तर त्यामुळे मला हे सांगावं असं वाटेल की इंग्लिश हा बॅरियर नाही आहे, त्यावर आपण काम केलं तर याच्यावर आपण नक्कीच मात करू शकतो. त्यानंतरची गोष्ट येते गायडन्सची. कुठलाही यशस्वी विद्यार्थी हा गायडन्स शिवाय तो यशस्वी झालेलाच नसतो. तो कुठल्या तरी अकॅडमीशी संबंधित असेल, संलग्न असेल, किंवा त्याच्या जवळचं कुणीतरी त्याच्याशी संलग्न असेल असाच कोणी की जो पोस्ट होल्डर असतो किंवा कोणी पोस्टवर असतो त्याचं गायडन्स त्याच्याशी असतं. त्यामुळे हा गायडन्सचा जो पार्ट असतो हा खूप महत्त्वाचा असतो. आपण फक्त अभ्यास करून आणि एक्झाम देऊन त्यावर रिझल्ट येत नाही, कारण तो अभ्यास कसा करायचा, परीक्षाची रिक्वायरमेंट्स काय आहेत
हे सगळं आपण जेव्हा अभ्यास करतो जेव्हा आपल्याला त्याबद्दल कोणीतरी गायडन्स करणार असतं आणि कोणीतरी जेव्हा आपण जेव्हा त्या टेस्ट पेपर सुद्धा सोडतो त्याचा खूप मोठा रोल आपल्या यशामध्ये असतो. माझ्यासाठी मी खरोखरच सर्वांचा खूपच आभारी आहे. माझे मला सर्वच माझ्या गावातील सगळेजण असतील, सगळे वडीलधारे असतील, मित्र असतील, त्यांचा खूपच सपोर्ट होता. त्यानंतर प्राथमिक माझ्या प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक, माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, माझ्या कॉलेजचे किंवा ग्रॅज्युएशनच्या कॉलेजचे सर्व शिक्षकांनी खूप मार्गदर्शन मला पहिल्यापासून केलं. त्यांचा एक सपोर्ट जो होता की अर्जुन करू शकेल, अर्जुन चांगला ऑफिसर बनू शकेल, तर हा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. तो आपल्याला खूप काही बल देऊन जातो. आणि या गाईडन मी जेव्हा पुण्यात जेव्हा आलो तळेगाववरून, जेव्हा मी इकडे पूर्ण फुल फोकस स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी आलो, त्यावेळी मी युनिक अकॅडमीशी संलग्न झालो. युनिक अकॅडमीने मला प्रत्येक टॉपवर मला खूप मदत केली, प्रत्येक गोष्टीत मला मदत केली आहे. जवाहर काजी सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. इंटरव्ह्यूसाठी जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, सरांनी सांगितलं काही काळजी करू नको, आपण खूप छान तयारी करूया. आणि खरोखरच खूप छान तयारी मी केली. त्यानंतर जेव्हा रिझल्ट आता पूर्ण रिझल्ट आलेला आहे, खूप आनंदी वातावरण आहे. काल जेव्हा मी पाहिलं सगळ्यांचं जे आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जो बाकीचे जेवढे माझ्याशी संलग्न आहे त्या सगळ्यांना जो आनंद झाला, तो आनंद आपल्याला नक्कीच आपल्या कष्टांचं, आई वडिलांच्या कष्टांचं त्याचं चीज करून देतो. मी पुनश्च एकदा सर्व या प्रवासातील सर्व जेवढी माझ्याशी जोडले लोक आहेत त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. नवीन किंवा सर्व मुलांना मी एकच सांगू इच्छितो, भरपूर निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रवासामध्ये येत असतात. म्हणजे मी जेव्हा 2018 आठवतो, 2017 माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तेव्हा जे 2018 पुढचं अर्ध वर्ष आहे, म्हणजे माझ्याकडे कोणतीच पोस्ट नव्हती. कॉलेज संपल्यानंतर जे ठरवलं की आता एक वर्षात कुठली तरी पोस्ट घेणार आणि सर्वांना म्हणजे एक पोस्ट घेणार, तर कुठलीच पोस्ट नसताना तो जो बॅड पॅच असतो त्यामध्ये आपल्या घरचे आपले सर्व जे आप्त आहेत, सर्वजण आहेत, ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि खूप छान सपोर्ट आपल्याला ते देतात. त्याच्या जीवावर आपण आपला कॉन्फिडन्स बिल्ड करत असतो आणि हा कॉन्फिडन्स एक्झाममध्ये खूपच महत्त्वाचा असतो. प्रेशरमध्ये जेव्हा आपण एक्झाम देतो ना, त्यावेळी खूप कमी चान्सेस असतात. मी फ्रँकली बोलेन, जेव्हा आपलं कॉन्फिडन्स आपल्या मनात आपण जेव्हा ठरवतो की नाही आता हे मी करणार, आणि जेव्हा मनातून आपण एखादी गोष्ट हरवतो ना, ती गोष्ट तेव्हा हरलेली असते, आपण जिंकलेलो असतो. हा कॉन्फिडन्स द्यायचं काम मला सर्वांनी केलं. मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या विसरून जायच्या असतात, त्या बाजूला करायच्या. जे पॉझिटिव्ह पॉईंट, नॉट 1% जरी पॉझिटिव्ह गोष्ट सापडली, एखादी पॉझिटिव्ह एखादा किरण सापडला ना, तो पकडायचा. पूर्ण सूर्यापर्यंत आपण गेल्याशिवाय राहत नाही हा माझा पूर्ण विश्वास आहे. सर्वांना त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा. ज्यांचं कालच्यासाठी सिलेक्शन झालं नाहीये त्यांनी खचून जायची गरज नाहीये. पुन्हा प्रयत्न करूया, पुन्हा प्रयत्न करून पुन्हा तुमच्यासाठी खूप छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा उभं राहायचं आहे, पुन्हा एकदा तयारी करायची आहे. ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांना सर्वांना शुभेच्छा. पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.